नमस्कार परब किचन मध्ये मी स्नेहा तुमचे स्वागत करीत आहे. आम्ही आज बनवणार आहोत कोकणातील सुप्रसिद्ध घावण. घावण्यासाठी लागणारं साहित्य भिजवलेला तांदूळ, तेल, वाटलेलं बॅटर आणि चवीनुसार मीठ. त्यासाठी लागणार आहे 2 वाटी तांदूळ. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल, मी आमच्या गावचा घेतला आहे. आमच्या गावी 3 प्रकारचे तांदूळ होतात, सुरई, उकडा आणि बेळाचे. ते सुरई घेतलेले आहे. तुम्ही दुकानात कोणताही तांदूळ घेऊ शकता, साधी कणी घेऊ शकता. तो असा स्वच्छ 5-6 वेळा धुवून घ्यायचा. प्रकारे 5-6 वेळा धुवून घ्या. अस्वच्छ धुवून झाल्या की आपण 2 वाट्या पाणी हे रात्रभर भिजत ठेवायचे. तांदूळ मला सकाळी करायचे आहे म्हणून मी रात्रभर ठेवणार आहे. तुम्हाला जर लगेच दिवसात कधीही करायचे आहे तर 7 तास ठेवू शकता. हा मी रात्री भिजत घातलेला तांदूळ आहे, तो मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये मी याची बारीक पेस्ट करत आहे तांदळाची. वाटल्यास थोडं पाणी ॲड करू शकता. वाटणमध्ये थोडं पाणी टाकायचं. हाताला जरासा चरचरीतच लागलं पाहिजे. मी आधी थोडं पाणी ॲड करते. मिक्सरमध्ये हे वाटण मी बारीक करत आहे, जास्तही पाणी घालू नये जेणेकरून आपलं बॅटर पातळ होईल. माझ्या अशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे. हा आता मी हे बाऊलमध्ये काढते आहे. जास्त पातळही नाही, जास्त दाटही नाही. वाटण थोडं दाट वाटत असेल तर आपण थोडं पाणी ॲड करूया. मला दाट वाटते, मी पाणी ॲड करते आणि चवीनुसार मीठ टाकावं चमचा. मीठ टाकल्यावर थोडं ढवळून घ्यायचं. घावण करतेवेळी बॅटर ढवळतच राहायचं. गॅस पेटवत आहे मी. मंदाचेवर ठेवत आहे, त्याच्यावर मी पिळं ठेवते. तुमच्याकडे पॅन असेल तर पॅनही वापरू शकता. असं हातवर करून बघा, धूरही सुटायला लागलेलं आहे चारी बाजूनी. मी आता त्याला तेल आणि कांद्याने लावते. तुम्ही नारळाच्या फेंडीनेही लावू शकता. तेल लावते तर आवाज आला पाहिजे. चारी बाजूने तेल चांगलं लावून घ्या. मिळत तापल्यासारखं वाटलं तर आज जरा मंद करा. आणि हे बॅटर प्रत्येक वेळेला घालतेवेळी असं ढवळून घ्या, कारण तांदळाचं पीठ खाली बसते व पाणी वर येते. आज आपण वाढवली की चारी बाजू तो उचलला गेला पाहिजे. हा पा उचलल्यासारखा दिसतो आहे. पुन्हा उचलल्यासारखा दिसायला लागला की कावळीने चेक करायचा. हा पहा कसा उचलतो आहे. आता हा सुकल्यासारखा व्हायचा की पलटी मारायचा आहे. तुम्हाला वाटलं तर मारा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी मारत आहे पलटी. याला बेड्यावर थोडे छान आणि जाळीदार येतात. जाळी आलेली आहे. फोल करत आहे मी. केळीचं पान घेतलं आहे मी. तुम्ही डिशवर रुमाल ठेवून पण काढू शकता. असे मऊ लुसलुसीत घावण जाळीदार तयार झालेले आहेत. हे चटणी बरोबर खाऊ शकता, नारळाच्या दुधाबरोबर खाऊ शकता. आम्ही चहाबरोबर खातो गरमागरम. तुम्हाला हे घावण आवडले असतील तर नक्की करून बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.